हॅलो मित्रांनो, मी स्वप्नील जाधव आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलवर. अँड आय होप सो तुम्ही एकदम सगळे नीट आहात, फाईन आहात, आणि मी पण एकदम फाईन आहे, एकदम मजेत आहे. तर आज आपण व्हिडिओ बनवतोय रिगार्डिंग रॉयल एनफिल्ड हेडलाईट. तर मी खूप वेळा एक्सपिरियन्स केलंय की नाईट राईडच्या वेळेस हिमालयनची जी हेडलाईट आहे त्याचा फोकस, त्याचा बीम अँड त्याचा विजन एवढं क्लिअर नाही आहे, त्या हेडलाईट एवढी पॉवरफुल नाही आहे. तर त्यासाठी एक रिप्लेसमेंट आहे, तर ती रिप्लेसमेंट एक आफ्टर मार्केट प्रोडक्ट आहे ते, आणि तो प्रोडक्ट आहे, मी तुम्हाला प्रोडक्ट पण ओपन करून दाखवतो. तर तो प्रोडक्ट आहे. तर आज आपण रॉयल एनफिल्ड हिमालयनची हेडलाईट चेंज करतोय. तर मला त्याच्यात एक जो स्टॉक हेडलाईट आहे त्याच्यात एक असा ड्रॉप पॉईंट वाटला की ती हेडलाईट एवढी पॉवरफुल नाही आहे, आणि स्टॉक हेडलाईट जी आहे ती 55 वॅटची असती. तर मी जी आता इन्स्टॉल करतोय ती 75 वॅटची हेडलाईट आहे, आणि मेन LED आहे, म्हणजे जास्त पॉवर कन्झम्पशन होणार नाही आहे. कारण का जो आता स्टॉक आहे तो हॅलोजन बल्ब आहे, त्याचा पॉवर खूप लागती. आणि माझ्याबरोबर असे पण एक्सपिरियन्स झाले की मी कधी कधी हिमालयनची चावी ऑफ करायचं विसरून जातो, गाडी तशीच ऑन राहती, हेडलाईट तशीच ऑन राहती, आणि त्याच्यामुळे बॅटरी खूप वेळा ड्रेन झालेली आहे माझी. तर ते पण आहे, दोन रिझन आहे मला चेंज करायची. तर मी आज ही आपण रिप्लेस करतो हिमालयनला, ही हिमालयनला मी इन्स्टॉल करणार आहे, आणि तुम्हाला स्टेप टू स्टेप माझी सगळी प्रोसिजर दाखवणार आहे की हेडलाईट कशी काढतात. तर हेडलाईटच्या आतमध्ये क्लिप्स पण असतात, ती क्लिप्स आणि ते रिंग असती, ते दोघं डिटॅच करायचे असते तुम्हाला, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ट्यून विथ माय व्हिडिओ. तर गाईज, आणि आपल्याला हेडलाईट चेंज करण्यासाठी आपल्याला खाली जायला लागणार आहे. माझी हिमालयन पार्किंगमध्ये आहे, तर मी तुम्हाला पार्किंगमध्ये भेटतो आता. नाही तर आत्ता मी माझ्या पार्किंगमध्ये आलो आहे, आणि तुम्हाला आता ही हिमालयनची हेडलाईट जर काढायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला एक स्क्रूड्रायव्हर लागेल. स्क्रूड्रायव्हर पण प्लसवाला स्क्रूड्रायव्हर पाहिजे. आणि हेडलाईट काढणं खूप इझी आहे, फक्त दोन नट्स आहे त्याच्यासाठी, एक नट इथं आहे आणि एक नट इथं आहे. तर दोन्ही साईडला एक एक नट आहे, तर आपण पहिले नट या साईडचं काढू. आणि नंतर या साईडचा काढायचं आहे. नट काढताना फक्त एवढीच काळजी घ्या की हे नट हरवायला नाही पाहिजे, कारण काही स्पेशल नट्स आहेत आणि हे फक्त तुम्हाला शोरूममध्ये भेटतील. शोरूममध्ये पण कधी कधी अवेलेबल नसतात, तर हे काळजीपूर्वक नीट ठेवा तुमच्याकडे. आणि हेडलाईट काढायची तर फक्त पहिलं खालनं, नंतर वरनं पुश. आणि हे काढले तर तुम्हाला दोन सॉकेट आहे, हा एक रेडचा आहे जो डिटॅच करायचा आहे, आणि हा मेन हेडलाईटचं सॉकेट आहे, हे एक तुम्हाला डिटॅच करायचं आहे. डिटॅच केलं तुमच्या हातात डायरेक्ट असेंब्ली आहे. तर आता हे जे नंतरची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला हे जे पिन काढायचे आहेत, इथं 5 पिन्स असतात, हे काढायचे आहेत. तर हे काढण्यासाठी मी परत माझ्या रूममध्ये चाललो आहे, कारण की इथं प्रॉपर काय ठेवायला नाही आहे. तर मी तुम्हाला वर जाऊन मी माझी पुढची प्रोसिजर दाखवतो की हे हेडलाईट कसे चेंज करायचे. तर काहीच, मी आत्ता घरी आलो आहे, माझ्या रूममध्ये आहे. आणि आता मी घरी असं ह्याच्यासाठी आलो आहे की आपल्याला आता हे जे पिन्स बघताय ना तुम्ही, तुम्हाला दिसत असेल हे पिन्स आहेत ना, हे 5 पिन्स असतात, हे तुम्हाला हे काढायचे आहेत. तर त्या पिनचा यूज असा आहे, ही रिंग आहे आणि ही हेडलाईट आहे, तर ही दोन्ही अटॅच करून ठेवतं, ते मला धरून ठेवतं त्याला. तर हे पिन काढली की तुम्हाला ही हेडलाईट वेगळी निघती, म्हणजे वेगळी होती. आणि मग त्याच्यानंतर आपण ही हेडलाईट त्या ह्याच्यात आपण इन्स्टॉल करणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो पिन कसे काढायचे. तर त्यासाठी तुम्हाला स्क्रूड्रायव्हर लागेल. तर स्क्रूड्रायव्हर घेऊन तुम्हाला फक्त इथनं हे पिन वेगळी करायची. तर काही तुम्ही बघितले ही पिन निघाली आहेत, हे असे 5 पिन्स आहेत, हे तुम्हाला काढायचे आहेत. आणि गाईज, पिन काढताना सांभाळून काढा, कारण की ही डायरेक्ट अंगावर येते, कारण की हिला खूप टाईट बसवलेलं असतं, ते डायरेक्ट उडून असे साईडला होतात, नाही तर तुम्हाला पण लागू शकतात. तर तुम्ही बघू शकता ही रिंग वेगळी झाली आहे आणि हेडलाईट वेगळी झाली आहे. आणि मी तुम्हाला एक अजून एक सांगतो, जर तुम्हाला कधी या हेडलाईटचा हॉलिजन बल्ब चेंज करायचा असेल ना, आणि तुम्हाला ही क्लिप चेंज करायची असेल, तर खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला इथनं दोन्ही पुश करायचे आहेत, हे असं खाली प्रेस करायचं आहे आणि साईडला हे घ्यायचे. हे निघालं, हे असं हे करा आणि तुम्हाला हेडलाईट हॉलिजन बल्ब तुमच्या हातात असतो.
इन केस कधी तुम्हाला काढायचं असेल तर ही व्हिडिओ तुमची यूजफुल होईल तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. आता नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला ही हेडलाईट घ्यायची आहे, ही रिंग आहे, तर ही रिंग कधी पण अशी लावायची आहे. हे जे नट्स दिलेले आहेत त्यांनी हे कधी पण खाली, आणि आता तुम्ही कुठली हेडलाईट वापरताय त्याच्यावर आहे. तर मी या डिझाईनची हेडलाईट वापरतोय तो हाय फोकसवाला जो आहे, म्हणजे हाय बीम आहे तो खाली असणार आणि लो बीम आहे तो वर असणार. इन्स्टॉल तर झालेली आहे, आता फक्त आपण क्लिप लावू ह्याच्यात. गाईज मी आता माझी न्यू LED ह्याच्यात इन्स्टॉल रिंगमध्ये इन्स्टॉल केलेली आहे, आणि आता आपण परत खाली आपल्याला जायला लागणार आहे, आणि मी तुम्हाला माझे हिमालयावर ही लावून दाखवतो. गाईज मी परत आता खाली पार्किंगमध्ये आलो आहे, आणि आता मी सगळे जे पिन्स आहेत ते पिन परत लॉक केलेले, आणि आपली आतमध्ये LED लाईट एकदम लॉक झालेली आहे. आणि ह्याचं वायरिंग खूप सिम्पल आहे, तुम्हाला LED लाईट बरोबरच काढून दाखवतो. LED लाईट बरोबरच हा एक सॉकेट दिलेला आहे आणि हा एक सॉकेट दिला, तर ग्रीनवाला जो सॉकेट आहे तो या सॉकेटमध्ये जाईल, आणि जो मेन 3 प्लगचा सॉकेट आहे तो कंपनीने दिलेल्या 3 प्लगच्या सॉकेटच्या आतमध्ये जाईल. खूप इझी वायरिंग आहे, जास्त हॅझल नाही आहे ह्याच्यासाठी. आणि लावताना तुम्हाला ही जी लॉक दिसते हे लॉक तुम्हाला वर ठेवायचं आहे, त्या या लॉकमुळे तुमची हेडलाईट मेन लॉक होती, त्याच्यानंतर तुम्हाला नट टाईट करायचे फक्त. जेव्हा तुमची हेडलाईट लॉक होईल आता फक्त तुमचे राहते 2 नट्स लावायचे. आणि हे नट्स लावताना एक इम्पॉर्टंट हे असं आहे की जास्त टाईट करायचं नाही आहे, कारण का हे तुमची जी हेडलाईटची मागची केस आहे ती प्लॅस्टिकची आहे, तुम्ही जास्त टाईट केलं तर हे तुटू शकतं, प्लॅस्टिकची केस तुटू शकतो. आता आपली LED लाईट एकदम सक्सेसफुली इन्स्टॉल झाली आहे, आणि मी तुम्हाला लावून दाखवतो. आता तरी तुम्हाला जास्त कळणार नाही ह्याचं व्हिजन, ह्याचं ब्राईटनेस, तरी मी तुम्हाला कशी दिसते ही लाईट नक्की लावून दाखवतो. हे नॉर्मल आहे, हे हाय बीम, हा लो बीम. आय होप सो गाईज तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल नक्की, आणि जर आवडली असेल, तुमच्यासाठी युजफुल असेल ही व्हिडिओ, तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा, आणि माझे व्हिडिओज तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, तुमच्या रिलेटिव्सपर्यंत नक्की शेअर करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.